विदर्भातील सर्वात जुनी व प्रसिद्ध ITI म्हणून ओळखली जाणारी हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध ट्रेंड शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थीपैकी 90 प्रशिक्षणार्थींची नोकरीकरिता निवड 15 दिवसापूर्वी लेखी परीक्षा आयोजित करून गुजरातच्या सुझुकी या नामी कंपनीने केली होती. आज त्या 90 प्रशिक्षणार्थीपैकी 34 प्रशिक्षणार्थीला घेऊन जाण्यासाठी सुझुकी कंपनीने लक्झरी वाहन पाठविले असून हे विद्यार्थी गुजरात येथे रवाना होत आहे. या वाहनाला पुलगाव ITIचे प्राचार्य देवानंद गायधनी यांनी प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा देऊन रवाना केले. प्राचार्य गायधनी यांनी माहिती देत सांगितले की बाकी विद्यार्थी सुद्धा लवकरच बोलविण्यात येईल. महत्वाचे असे की सर्वांना 20,000 रुपयेपेक्षा जास्त महावारी वेतन मिळणार असून गाडीत बसल्याबरोबर यांचे वेतन लागू होईल. यावेळी प्राचार्य गायधनी, माहूरकर गटनिर्देशक, पिंपरकर, भगत, मडावी, बावनकुळे, कालबांडे, शिदोलकर आदी हजर होते. मोटर्स गुजरातला यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 15 दिवस अगोदर यांची लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू झालेले होते. आज त्यांच्यासाठी गाडी त्यांनी पाठवली. कंपनीने गाडी जायचा खर्च ते करणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे गाडीत बसले की यांचा पगार सुरू होणार आहे. पुलगावचे इथे 22 मुलं आहेत आणि बाकीचे 34 मुलं जात आहेत. सध्या आपण याच कंपनीला बोलवलं. 81 विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते. आज ही पहिली खेप आपण पाठवत आहोत. त्यानंतर दुसरी गाडी पण नंतर काही दिवसातच लागेल पाठवणार आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.